नमस्कार, मी मुख्याधिकारी रावेर नगर परिषद. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी सर यांच्या आदेशानुसार आपल्या रावेर शहरामध्ये थर्मल स्क्रीनिंग, सर्व नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग करण्याबाबत आदेशित केलेले आहे. त्यासाठी नॉन कॉन्टॅक्ट इन्फ्रारेड थर्मामीटर हे आपल्याला अवेलेबल करून आपण घेतलेले आहेत नगरपालिकेने. आणि आपल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या आपण 5 टीम बनवून त्या प्रत्येकी एक टीममध्ये 3 सदस्य आणि त्यांना एक थर्मामीटर आणि ऑक्सिजन, शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर असे 2 इक्विपमेंट देऊन त्यांनी 2 दिवसापासून आपण सुरुवात केलेली आहे. त्याद्वारे ते प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुखाचं नाव लिहून घेणार आहे. त्या कुटुंबामध्ये किती संख्या आहे व्यक्तींची ते नोंद करून घेणार आहे. त्यानंतर घरातील वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती यांची माहिती घेऊन त्यांचं थर्मामीटरद्वारे टेम्परेचर चेक करणार आहे. तसंच इतर जे सदस्य असतील कुटुंबातील त्यांचंही थर्मामीटरने तापमान चेक करणार आहे. ज्यांचं तापमान त्यांना आपल्या नॉर्मल टेम्परेचरपेक्षा जास्त दिसेल तर अशा व्यक्तींचं पल्स ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजन लेवल चेक होणार आहे. ज्यांचं तापमान जास्त येईल आणि ऑक्सिजन लेवल कमी येईल, 95 जर कमी असेल तर त्या व्यक्तींचं आपल्याला ग्रामीण रुग्णालयाकडे एक्सरे चेकिंगसाठी पाठवायचे आहे. यामुळे काय होईल की जे थ्रिटन पॉप्युलेशन आहे, म्हणजे ज्यांना धोका आहे, अशा व्यक्तींना आपण त्याच्यात ह्या सर्वेक्षणातून आपण सापडू शकतो. आणि तात्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवल्यामुळे त्यांच्यावर उपचार वगैरे घेऊन पुढील धोका किंवा कोरोनाचा धोका टाळण्यास ती मदत होऊ शकते. तर ह्या पार्श्वभूमीवर आपण आत्तापर्यंत 3 लोकांना रुग्णालयाकडे संदर्भित केलेलं होतं, ज्यांच्या तापमान आणि ऑक्सिजन लेवलमध्ये थोडीशी अनियमितता होती. तर त्यांच्यावर पुढील कार्यवाही, एक्सरे करणे किंवा इतर औषध उपचाराची कार्यवाही ग्रामीण रुग्णालय करणार आहे. तर या पद्धतीने आपण अजून टीम लवकरात लवकर सर्वेक्षण होण्यासाठी आपण टीमची संख्या ही अजून वाढवणार आहोत. सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सर्वेक्षणाला जे कर्मचारी येतील त्यांना योग्य तसं कार्य करायचं आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती द्यायची आहे. थर्मामीटरने टेम्परेचर चेक करून घ्यायचे आहे आणि ऑक्सिजन लेवलही चेक करून घ्यायचे आहे. जर कोणाला काही त्रास असेल, सर्दी, खोकला, इतर लक्षणे असतील तर त्यांनी तात्काळ कोविड केअर सेंटर किंवा ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क करायचा.